विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे बघा आपले खानापूर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान रेवसिद्ध या ठिकाणी. तर बघा या ठिकाणी कलेश्वराचं मंदिर आहे, या ठिकाणी सॉरी बसवर सिद्धाचं मंदिर आहे आणि या ठिकाणी पायरीच्या ठिकाणी हा एक साप बसलेला त्यांना दिसला का. तर बघा तो हिरवा रंगाचा साप आहे, तर त्याला तर आपण आधी पकडून घेऊया. तर बघा मित्रांनो तो आतमध्ये जाऊन बसलेला आहे आणि त्याला आपल्याला बाहेर काढायचं आहे. तर हा गवत्या जातीचा बिनविषारी सर्प आहे बघा. या सापापासून माणसाला कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही. तर बघा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण मी याच ठिकाणी गवत्या जातीचा साप पकडला होता बघा. तर गारव्याच्या ठिकाणी असे साप येऊन बसत असतात. तर बघा आपण त्याला पकडतोय. आपल्यासोबत नितीन गाडगे तसेच विनोद गायकवाड हे दोघं जण उपस्थित आहेत बघा. त्यांचं मनापासून आभार आहे. आपले सहकारी मित्र आहेत, त्यांना प्रशिक्षण द्यायचं चालू आहे. तर आता आपण याला बाहेर काढणार आहे, त्यांना बेडूक खाल्लेला आहे. तर बघा मित्रांनो त्यांनी आपल्याला फोटो पाठवल्यानंतर आपण या ठिकाणी ताबडतोब आलेलो आहे देवाच्या दारामध्ये. साप पकडून आपण देवाचं दर्शन घेणार आहे. जागा आहे का? जागा आहे आत त्याला जागा दिसते आपण एवढा जाते म्हणजे तिला चिमटा झाकते आत घातलं की झाकते. दिसते का पण ते दिसते दिसते
खाले लगत या ठिकाणी आपण गवत्यासाठी सर बाहेर काढलेला आहे. होऊ शकताय अतिशय सुंदर असा हा साप आहे. थोडस आपल्याला बाहेर घेऊया. बाहेर या मराठीमध्ये या सापाला गवत्या बोललं जातं आणि हिंदीमध्ये गवती साप बोललं. सरासरी बघा 3-3.5 फुटापर्यंत वाढतो आणि पूर्णपणे बिनविषारी. चावण्याचा तर कुठल्याही प्रकारचा माणसाला धोका होत नाही. लोक हिरव समजलं की त्याला मारत असतात. लक्षात घ्या. तर बघा डिवचल्यानंतर तो मान चपटी करून फणा काढण्यासारखं भासवतो फक्त. पण हा विषारी नाही. लक्षात घ्या. पूर्णपणे बिनविषारी असतो. माणसाला चावल्यानंतर कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही. त्यामुळे हिरवा साप दिसला की अजिबात मारायचा प्रयत्न करू नका. लहान असताना त्याच्यावरती काळ्या रंगाची किंवा पिवळ्या रंगाची व्या करायची खून असते डोक्यावरती मानेवरती आणि संपूर्ण शरीरभर पांढऱ्या पांढऱ्या रेगा असतात. परंतु ते मोठा झाल्यानंतर ते पांढऱ्या पुसत रेगा पुसत होऊन जातात. पूर्णपणे हिरवा रंग फक्त राहतो. तर बघा मित्रांनो आपण याला सुरक्षितपणे पकडलेला आहे. बाहेर काढलेला आहे. तो वेळात बसला होता पायरीच्या खाली. आता आपण याला सुरक्षितपणे निसर्गामध्ये सोडून देणार आहे. बघू शकताय त्या फुलाशी माती पण लागलेली आहे. त्या फुल काढतोय आणि बघा मित्रांनो भरणी काढतो. भरणी काढतो व्हिडिओ बघून कोणी सापाला पकडू नका. कारण सापाचं प्रशिक्षण असणं महत्त्वाचं असतं. सापांची ओळख असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं हा बारकी पाच आहे. कुठे काढा कुठे काढा यार बेडू खाल्ले ना. हा बेडू खाल्ले बरोबर. ಸಮಗೋಯ श्रीराम जय जय श्रीराम जय भगवान जय भगवान.
बघा मित्रांनो, आपला रेस्क्यू पूर्ण झालेला आहे. आपण दर्शनसुद्धा घेतलेलं आहे. थोड्याच वेळात या सापाला सुरक्षितपणे निसर्गामध्ये आपण सोडून देणार आहे. बघा मित्रांनो, शनिदेवाय नमः. तर बघा मित्रांनो, थोड्याच वेळापूर्वी पकडलेला गवत्याचा तिसाप आपण निसर्गात सोडण्यासाठी आलेलो आहे बघा फॉरेस्टमध्ये. तर बघा मित्रांनो, की सापांचं जीवन खूपच खडतर असतं, मी दरवेळेला सांगतो, कारण सगळेच प्राणी सापांचे शत्रू असतात. तर बघा मित्रांनो, आपले सहकारी मित्र नितीन भैया गाडगे यांनी त्याला बाहेर काढलेलं आहे बघा. तर आता ते सुरक्षितपणे त्याला निसर्गामध्ये सोडतायत. तसेच विनोद गायकवाड भाऊ हे सुद्धा उपस्थित आहेत बघा. तर तो आता गवत्या जातीचा साप आपण निसर्गामध्ये सोडलेला आहे, तो अलगदपणे अगदी हळूवारपणे निसर्गामध्ये निघालेला आहे. गवतात न दडत हा, ते गवत्या जातीचा साप असल्यामुळे हिरवागार गवतामध्ये पुन्हा दिसून येत नाही. कलर बदलता? कलर नाही बदलत. तर तो अशा प्रकारे सुरक्षितपणे निसर्गामध्ये गेलेला आहे. कारण बघा मित्रांनो, की पायरीखाली लपल्यामुळं तो भाविकांच्या पायात जर आला असता, त्याच्यावर पाय पडला असता, तर तो चावला असता. स्वतःहून कधीही साप चावत नाही. कोणताही कितीही विषारी असू द्या, स्वतःहून कधीही चावत नाही. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र मित्रांनो.